सर्वांना सकाळची वेळ आहे आणि सकाळचे वाजलेले आहेत 5. आजचा वार आहे रविवार आणि आज आहे मकर संक्रांती. तर सर्वात अगोदर तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर इथे मी आलेली आहे आंघोळ करून. आंघोळीच्या अगोदर मी सर्व घर झाडून वगैरे घेतलेलं होतं, त्यानंतर किचन काउंटर वगैरे थोडंसं पुसून घेतलेलं आहे आणि गॅसच्या शेगड्या ज्या मी धुवून ठेवलेल्या होत्या त्या मी लावून गॅसची पूजा करून घेतलेली आहे. कशाला उठली बेटी एवढ्या लवकर? कशाला उठली? कशाला उठली? चहा दूध प्यायचं ना आता? चहा दूध बनवू? तर माऊ ही सकाळी माझ्यासोबतच उठलेली आहे, तर परत ती काही झोपली नाही. त्यानंतर इथं घेतलेली आहे मी 2 वाट्या हरभरा डाळ. आंघोळीला जायच्या अगोदर मी पाण्यामध्ये भिजवून ठेवलेली होती. अर्धा तास ती पाण्यामध्ये भिजलेली आहे. त्यानंतर कुकरमध्ये ॲड करून थोडंसं पाणी ॲड केलं आहे, थोडीशी हळद पावडर आणि थोडंसं तेल ॲड केलेलं आहे आणि आता आपण ही डाळ शिजण्यासाठी ठेवून देणार आहोत. डाळ शिजत आहे तोपर्यंत साईडला मी चहा बनवून घेतलेला आहे, कारण माऊ ही उठलेली होती तर तिलाही थोडंसं चहा दूध वगैरे द्यायचं होतं. तर चहा गाळून घेतलेला आहे आमच्या दोघींसाठी मी आणि आता मी तिला चहा दूध वगैरे भरवणार आहे आणि बघते मग ती परत झोपली तर म्हणजे मला पटकन स्वयंपाकाची सर्व तयारी करून घेता येईल. तर तिला मी चहा दूध वगैरे भरवलेला आहे पण ती काही झोपायला तयार नव्हती, माझ्याजवळच बसून राहिली. मग तिला पाहत पाहतच मी स्वयंपाक करत होते. ही आहे आमच्या माऊची मेहंदी. दुसऱ्या हातावरती जा, दाखव बेटा. माऊची मेहंदी रंगली आणि ही माझी मेहंदी रंगली. माऊची कुठे मेहंदी दाखव? हाताला लावली माऊने. हो चला आता मी जेवण बनवते, हा तू खेळ इथे. माऊ खेळत आहे. त्याचबरोबर जी डाळ शिजण्यासाठी ठेवलेली होती तीही एका बाजूला शिजत आहे. तोपर्यंत मी गव्हाचं पीठ मळून घेणार आहे. तर पीठ मळताना आज मी त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि तेल ॲड केलेलं आहे, कारण आज मला पिवळ्या कलरच्या पोळ्या करायच्या आहेत. मी बऱ्याच ठिकाणी पिवळ्या कलरच्या पोळ्या पाहते, दिसायला खूप छान दिसतात. तर म्हटलं चला आज आपण ही ट्राय करूया. तर म्हणून त्यासाठी मी डाळ शिजताना त्यामध्येही थोडीशी हळद टाकलेली होती आणि आता पीठ मळतानाही मी त्यामध्ये थोडीशी हळद टाकून हे पीठ मळून घेतलेलं आहे. आता हे पीठ मी झाकून ठेवून देणार आहे आणि बाकीच्या स्वयंपाकाची तयारी करणार आहे. तर सर्वात अगोदर इथे मी कांदे घेतलेले आहेत, त्याला मधून 2 कट करून घेतलेले आहेत आणि हे कांदे मी भाजण्यासाठी ठेवलेले आहेत, कारण याची आपल्याला आमटी बनवायची आहे. कांदे व्यवस्थित भाजलेत, त्यानंतर अजून दुसरे कांदे घेतलेले आहेत, कट करून घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेणार आहे कारण ह्याची आपल्याला भजी बनवायची आहेत. तर त्यासाठी मी हा जो कांदा आहे तो थोडासा पातळ आणि लांबट असा कट करून घेतलेला आहे. त्यानंतर हाताने थोडंसं चुरगळून आपल्याला त्याचे प्रत्येक पातळ सेपरेट करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याची भजी व्यवस्थित बनतात. त्यानंतर एक डबा घेतलेला आहे, त्यामध्ये सर्व कांदा मी ॲड केलेला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ, थोडीशी हळद पावडर, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट ॲड केलेली आहे, 1/2 चमचा ओवा आणि थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे. त्यानंतर 3 मोठे चमचे बेसन पीठ ॲड केलेले आहे. त्यानंतर हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी त्याची मुठभर सोडा ॲड केलेला आहे आणि त्यानंतर पुन्हा थोडंसं पाणी ॲड करून आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर ह्यावेळेस मी भज्याचं जे बॅटर आहे ते थोडंसं घट्ट असं मळून घेतलेलं आहे, सैल अजिबात ठेवलेलं नाही, थोडंसं घट्ट जास्त ना त्या प्रकारच्या भज्याचं पीठ आज मी मळून ठेवलेलं आहे. त्यानंतर हे पीठ आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता जी हरभरा डाळ सुरुवातीला शिजण्यासाठी ठेवलेली होती ती व्यवस्थित शिजलेली आहे. एका पूर्णच्या चाळणीमध्ये ओतून आता त्यातलं जे इळणी आहे ती आपण गाळून घेणार आहोत. तोपर्यंत साईडला मी आता पापड कुरडई वगैरे बनवून घेणार आहे. साईडला इथे मी एक गॅसवरती कढाई ठेवलेली आहे, त्यामध्ये टाकलेलं आहे तेल आणि यामध्ये मी आता पापड आणि कुरडई तळून घेणार आहे. तर हे जे पापड आणि कुरडई आहेत ते घरगुती आहेत, त्यामुळे पापड थोडेसे मोठ्या साईजमध्ये आहेत. तर पापड अगोदर मी तळून घेणार आहे, त्यानंतर ज्या कुरडया आहेत त्या तळून घेणार आहे आणि त्यानंतर याच तेलामध्ये मी जी भज्याचं पीठ भिजवून ठेवलेलं आहे ते सर्व भजेही करून घेणार आहे. भजी माझी तळत आहेत, त्याचबरोबर मी साईडला अजून एक कढाई घेतलेली आहे आणि जी डाळ आपण पाणी निथळण्यासाठी ठेवलेली होती ती डाळ आता या कढाईमध्ये टाकून पुरण परतून घेणार आहे. तर थोडीशी डाळ आमटीसाठी मी साईडला काढून ठेवलेली आहे.
एका बाजूला माझी भजे चालू आहे, दुसऱ्या बाजूला डाळ परतत आहे, त्याचबरोबर मी इथे घेतलेला आहे 1/2 किलो गूळ, तर तो मी सुरीने कट करून घेणार आहे डाळीमध्ये टाकण्यासाठी। तर इथे पाहू शकतात भजी तळून झालेली होती तर ती मी सर्व काढून घेतलेली आहेत, आणि त्यानंतर जे थोडंसं भाज्याचं पीठ शिल्लक होतं त्याचीही भजी मी तेलामध्ये सोडून घेतलेली आहेत। त्यानंतर राहिलेला गूळही किसून घेतलेला होता, आता तो गूळ मी या डाळीमध्ये ॲड केलेला आहे, आणि पूर्ण 1/2 किलो गूळ ॲड केलेला नाही, थोडासा गूळ मी उरवून ठेवलेला आहे ज्याचा आपल्याला गुळवणी बनवायचा आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता एवढा गूळ मी साईडला उरवून ठेवलेला आहे, आणि आता हा सर्व गूळ या डाळीमध्ये मिक्स करत आहे, सोबत भजीही तळून घेत आहे। तर इथे माझे दोन दोन तीन तीन कामं मी एकत्र करत आहे, त्याचबरोबर माऊला पाहू शकतात, माऊला इथे आलेली आहे। झोप झोप आली, चल जुजू टाकते, चल जुजू करायला, चला चल जुजू करायला। माऊला मी झोपून आलेली आहे, त्यानंतर राहिलेलं पुरण परतून घेतलं आहे, थोडेसे भजे माझे बाकी आहेत तळण्याचे तर ते तळण्यासाठी टाकलेले आहेत। त्यानंतर साईडला एका पातेल्यामध्ये मी पाणी गरम करून घेतलेलं आहे, आणि राहिलेला सर्व गूळ त्या पाण्यात ॲड केलेला आहे, इथे आपण गुळवणी बनवत आहोत। त्यानंतर जी भजी होती ती सर्व माझी तळून झालेली आहेत, पुरणही बऱ्यापैकी परतून झालेलं आहे। त्यानंतर मी इथे थोडीशी वेलची कुटण्यासाठी घेतलेली आहे, आणि ती वेलची कुटून या पुरणामध्ये मी थोडीशी ॲड केलेली आहे, आणि त्याचे जे सालपट होते ते मी जे साईडला आपण गुळवणी बनवण्यासाठी ठेवलेलं होतं त्यामध्ये ॲड केलेलं आहे। त्यानंतर ज्या कढईमध्ये मी भजी कुरडई पापड तळून घेतलेलं होतं त्या कढईतलं जे एक्स्ट्रा तेल आहे ते सर्व एका वाटीमध्ये मी काढून घेतलं आहे, कारण त्याच कढईमध्ये मी आता आमटी बनवणार आहे। त्यासाठी मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा ओला नारळ आणि लसूण घेतलेला आहे, त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे। त्यानंतर जे कढईतलं तेल होतं त्यामध्ये जिरे मोहरी कढीपत्ता थोडीशी दालचिनी तमालपत्र ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे, थोडेसे लवंग मिरे ॲड केलेले आहेत पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे, आणि जे लसूण खोबऱ्याचं वाटण बनवून घेतलेलं होतं ते ॲड करून व्यवस्थित परतवून घेतले। त्यानंतर जो कांदा सुरुवातीला आपण भाजून ठेवलेला होता तो थोडासा पाणी ॲड करून मी त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे, ती पेस्ट या तेलामध्ये ॲड करून त्यालाही व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे। त्यानंतर टाकलेले आहेत बेसिक मसाले, धने पावडर, लाल मिर्च पावडर, घरगुती मसाला, थोडासा गरम मसाला आणि कलरसाठी लाल मिर्च पावडर असे मसाले ॲड केलेले आहेत, हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे। मसाले जळू नये म्हणून थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे, आणि आता झाकण ठेवून आपण या मसाल्याला तेल सुटण्यापर्यंत 2 मिनटं शिजवून घेणार आहोत। मसाले आपले परतत आहेत, तोपर्यंत साईडला इथे तुम्ही पाहू शकतात पुरण जवळपास आपलं बनून तयार झालेलं आहे। आता आपलं पुरण परतलेलं आहे, हे कसं ओळखायचं तर एक उलथनं घ्यायचं आणि ते या पुरणामध्ये खोसायचं, ते उलथनं जर व्यवस्थित उभं राहिलं तर समजायचं आपलं पुरण बनून तयार आहे। तर पुरण तयार झालेलं आहे, ते थंड करण्यासाठी मी साईडला ठेवलं आहे। त्यानंतर जी सुरुवातीला आपण डाळ साईडला काढून ठेवलेली होती ती मिक्सरमध्ये थोडंसं पाणी ॲड करून बारीक करून घेतलेली आहे, आणि जे येळवणी आपण डाळीचं काढून घेतलेलं होतं त्यामध्ये थोडंसं मी पाणी ॲड करून गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। हे व्यवस्थित गरम झाल्यानंतर आमटीचा जो मसाला आपण परतला होता त्यामध्ये ॲड केलेला आहे। त्यानंतर जी डाळ वाटून ठेवलेली होती तीही सर्व ॲड केलेली आहे, याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे, आणि त्यानंतर वरतून गार्निशिंगसाठी टाकलेले आहे कोथिंबीर, चवीपुरतं टाकलेलं आहे मीठ, तर आमटीही बनून आपली तयार झालेली आहे। आता मीडियम फ्लेमवरती आमटी आपण थोड्या वेळ शिजू देणार आहोत, म्हणजे आमटी आपली बनून तयार होईल। त्यानंतर साईडला मी एक कुकर घेतलेला आहे, त्यामध्ये टाकलेला आहे 1 पळीभर तूप, तूप गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी केलेली आहे, 2 वाट्या पाणी ॲड केलेलं आहे, चवीपुरतं टाकलेलं आहे मीठ, आणि हे सर्व पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये मी 1 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून ॲड केलेले आहेत, व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि कुकरला झाकण लावून आपण याच्या 2 शिट्ट्या करून घेणार आहोत। भात बनत आहे, आमटीही बनून तयार झालेली आहे, पुरणही जवळपास थोडंसं थंड होत आलेलं आहे। त्यानंतर जी भांडी पडलेली होती ती मी सगळ्या आता लगेच घासून घेणार आहे, आणि त्यानंतर पुरण वाटण्यासाठी बसणार आहे, म्हणजे आपलं कामही पटकन आवरेल। त्याचबरोबर मला पोळ्या करायच्या आहेत तर त्याच्यासाठी जो किचन काउंटर आहे तोही रिकामा होईल। भांडी वगैरे घासून झालेत, किचन काउंटरही थोडासा पुसून घेतला आहे, आणि त्यानंतर मी इथं बसलेले आहे पुरण बारीक करण्यासाठी। तर ज्या कढाईमध्ये मी पुरण परतून घेतलेलं होतं त्याच कढाईमध्ये मी खाली ठेवून पुरण बारीक करून घेत आहे, म्हणजे जास्त भांडी आता खरकाटी होणार नाहीत आणि पुरणही आपलं पटकन बारीक करून होईल। पुरण बारीक करण्यासाठी मी इथे ग्लास घेतलेला आहे, तुम्ही तांब्याही घेऊ शकता, तांब्याने पुरण पटकन बारीक होतं, पण माझ्याकडचे जे तांबे आहेत ते सर्व मी वरती ठेवून दिलेले आहेत, त्यामुळे मी ग्लासनेच पुरण बारीक करून घेतलेला आहे। आणि तुम्ही इथे पाहू शकता 1/2 पुरण माझं बारीक करून झालेलं आहे, थोडंसं उरलेलं आहे, तर तेही मी लगेच बारीक करून घेणार आहे। त्यानंतर आपण पोळ्या बनवायला सुरुवात करणार आहोत।
पुरण सर्व बारीक करून झालेलं आहे। त्यानंतर जे पीठ सुरुवातीला भिजवून ठेवलेलं होतं त्याला थोडंसं तेल लावून मी हलक्या हाताने मळून घेणार आहे। आणि त्यानंतर छोटे छोटे देवासाठी मी सर्वात अगोदर नैवेद्य बनवून घेणार आहे। तर मध्येच हे आलेले आहेत, सकाळी मी सुरुवातीला पाणी गरम करण्याचं विसरले, तर ह्यांना सकाळी रोज गरम पाणी लागतं, तर त्यांनी ते गरम पाणी करण्यासाठी ठेवलेलं आहे। साईडलाच मी माझे नैवेद्य बनवायला घेतलेले आहेत। तर एक छोटासा उंडा बनवून घेतलेला आहे, त्यामध्ये पुरण भरले आणि त्याचे नैवेद्य लाटून घेत आहे। नैवेद्य माझे बनवून झालेले आहेत। त्यानंतर एक थोडीशी मोठ्या साईजची पोळी लाटून घेतलेली आहे। जे सुगडं आहेत त्यांना मोठ्या साईजच्या पोळीचा नैवेद्य दाखवणार आहे, तर त्याच्यासाठी थोडीशी मोठ्या साईजची पोळी लाटलेली आहे। आणि त्यानंतर राहिलेल्या सर्व पोळ्या मी अशाच पद्धतीने बनवून घेणार आहेत। पोळ्या भाजताना आज मी तुपाऐवजी इथे तेलाचा वापर केलेला आहे, कारण आपल्याला जेवणाला होणार आहे उशीर आणि जर तूप लावून पोळी भाजली तर ती कडक होण्याची शक्यता आहे। त्यामुळे नैवेद्य आणि पुरणपोळी हे सर्व मी तेलामध्येच भाजून घेतलेलं आहे। पोळी तुमच्यासोबत थोडीशी डिटेलमध्ये शेअर करणार आहे। तर सर्वात अगोदर पिठाचा उंडा बनवून घेतलाय, त्याला हातावरती अशा पद्धतीने वाटी बनवून घेतलेली आहे। त्यानंतर जे पुरण आहे ते त्याच्यामध्ये आतमध्ये दाबून भरलेलं आहे। पुरण आतमध्ये दाबायचं म्हणजे जो उंडा असतो तो बाहेरच्या बाजूला निघतो, आणि त्यानंतर मोदकाप्रमाणे हे सर्व आपल्याला व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे। आणि पिठामध्ये बुडवून जी बाजू आपण बंद केलेली आहे ती नेहमी पोळी लाटताना वरतून करायची, म्हणजे पोळी फुटत नाही। थोडंसं पीठ लावून अगोदर हातावरतीच मी थोडंसं गोल करून घेतले आणि त्यानंतर पोळपाटावरती टाकून ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे। पोळी लाटताना सुरुवातीला मध्ये कधीच लाटायची नाही, थोडीशी कड्यांनी लाटायची, म्हणजे ती मध्ये आपोआप गोल होत जाते आणि लांबतही जाते। गरज लागली तरच मध्ये थोडीशी लाटायची आणि जेव्हा गरज लागेल तेव्हा थोडंसं पीठ लावून घ्यायचं। तर इथे माझी पोळी ही लाटून तयार झालेली आहे। बऱ्याचशा पोळ्या माझ्या बनवून झालेल्या आहेत। ही शेवटची पोळी आहे, तर ती तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर खूप मोठ्या साईजची पोळी मी बनवलेली आहे। त्यानंतर तव्यावरती टाकून आपल्याला सुरुवातीला हातानेच उलटून घ्यायचं आहे। सुरुवातीला उलट न लावलं तर पोळी फुटण्याची शक्यता असते। तर तुम्ही इथे पाहू शकतात आपली पोळी खूप छान अशी फुगलेली आहे आणि हळद टाकल्यामुळे पोळ्यांना खूप छान असा आज कलरही आलेला आहे। स्वयंपाक बनवून पूर्ण तयार झालेला आहे। आता वाजलेले आहे 9:00 आणि जी भांडी वगैरे होती ती सर्व मी घासून वगैरे ठेवली आहेत। किचन ही पूर्ण क्लीन करून घेतलेलं आहे। काय काय बनवलेलं आहे ते पुन्हा एकदा मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते। इथे आहे आपली पुरणपोळी। पुरणपोळ्या बनवून ठेवलेल्या आहे, त्याच्यामध्ये उरलेलं पुरण आहे। इथे आहे गुळवणी, त्यानंतर इथे आहे आमटी, त्यानंतर यामध्ये भात आहे। हे पा आहे भात आणि इथे आहे आपलं कुरडई पापड, त्याचबरोबर इथे आहे भजे। स्वयंपाक पूर्ण बनून तयार झालाय। आता बाकीची तयारी करायची आहे। मला वाटलं सुरुवातीला 9 आहेत, पण तेव्हा खरं तर 9:15 वाजलेले होते। 9:15 अजूनही कमी होते। त्यानंतर इथे ववसण्यासाठी जे सामान लागणार आहे तो ववसा मी तयार करत आहे। तर हरभऱ्याचे जे घटे असतात ते घेतलेले आहेत, बोरं घेतलेले आहेत, ज्वारीचे कणसं आणि गव्हाच्या वंब्या घेतलेल्या आहेत। मध्यंतरी हे गेलेले होते गावाला, त्यामुळे गावावरून येताना ते घेऊन आलेले होते। त्यानंतर गाजर घेतलेला आहे कट करून, आणि माऊ ही झोपेतून उठून आलेली होती आणि माझ्याजवळ येऊन बसलेली आहे। त्यानंतर इथे घेतलेल्या आहेत भुईमुगाच्या शेंगा, तर वौसामध्ये भुईमुगाच्या शेंगाही लागतात। थोड्याशा वालाच्या शेंगा घेतलेल्या आहेत, एक पेरू छोटा छोटा कट करून घेतलेला आहे तोही ऍड केलेला आहे। त्यानंतर इथे मी घेतलेले आहेत एक ऊस, आणि या ऊसाचे आपल्याला सुरीने कट करून छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत। त्यानंतर सर्वात शेवटी घेतलेले आहे इथे हावरी, किंवा याला बरेच जण तीळ सांगतात, तर ते ॲड केलेले आहेत। त्यानंतर हा सर्व वौसा व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। तर आपला वौसा बनून तयार झालेला आहे। त्यानंतर जे सुगडं असतात ती यांनी गावावरून येतानाच हे घेऊन आलेली होती,
तर ह्यांनी सर्व एक साईजची आणलेली नाहीत, काही छोटी आणि काही मोठी घेऊन आलेले आहेत. खरं तर पूजा करण्यासाठी सर्व एका साईजची हवी असतात. आता ही पद्धत प्रत्येक भागामध्ये वेगळीही असू शकते, पण आमच्या इथे सर्व जे सुगडे असतात ते एका साईजचेच असतात, पण हे छोटी आणि मोठी घेऊन आलेले आहेत. त्याचबरोबर यांनी याच्यावरती जी एक वाटी असते तीही आणलेली नाही, तर माझ्याकडे घरामध्ये एक ऑलरेडी वाटी होती, तर तिचाच मी वापर इथे पूजा करण्यासाठी केलेला आहे. तर पूजा करण्याच्या अगोदर ही जी सुगडी असतात ती आपल्याला स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायची असतात. तर सर्व सुगडी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि ती थोडीशी वाळण्यासाठी ठेवून दिलेली आहेत. त्याचबरोबर आज पौष महिन्यातील शेवटचा रविवार आहे, तर त्याचाही उपवास असणार आहे. त्यामुळे सूर्यनारायणाची जी दर रविवारी मी रांगोळी वगैरे काढून घेत असते, पूजा वगैरे करत असते, तर ती करत आहे. तर आजची जी देवाची पूजा वगैरे आहे ती यांनी केलेली आहे. तुळशीची पूजा, घराबाहेरील रांगोळी, देवासमोरील रांगोळी हे सर्व मी केलेलं आहे, त्यामुळे थोडंसं काम माझं लवकर आवरलेलं आहे. त्याचबरोबर घरामध्ये धूपही आज करून घेतलेली आहे आणि ती जी पूजा आहे ती थोडक्यात मी तुम्हाला पुढे शेअर केलेली आहे, ती तुम्ही नक्की बघा. आणि सूर्यदेवाची ही जी पूजा मी मांडून घेतलेली आहे ती आता मी तुळशीच्या जवळ नेऊन मांडणार आहे. सर्व काम माझं आवरलेलं आहे, कपडे धुणे, भांडी, स्वयंपाक, फरशी, देवाची पूजा वगैरे, रांगोळी सर्व झालेलं आहे. आणि आता वाजलेले आहे सकाळचे 11:11 ही 5 मिनटं कमी आहेत. माऊचीही आंघोळ झालेली आहे. माऊ हाय कर बेटी. हाय. माऊची आंघोळ झालेली आहे. राजवीरची उद्यापासून आहे एक्झाम, त्याच्यामुळे त्याला आज ट्युशन होती, तो ट्युशनला जाऊन आलेला आहे. आणि येताना काय घेऊन आलेला आहे राजवीर? पतंग घेऊन आलेला आहे. कुठे? दाखव दाखव पतंग. साईनगर मध्ये पतंग महोत्सव चालू आहे आज, तर तिथे पतंग भेटलेले आहेत. तर राजवीर 5 पतंग घेऊन आलेला आहे. दाखव बेटा. हे आहेत सर्व पतंग. दुपारी पतंग उडवूया आपण. आता 11:05 कमी आहेत. सर्व काम आवरलेलं आहे. आता मी फटाफट तयार होणार आहे, त्यानंतर आपल्याला खानांची पूजा वगैरे म्हणजे सुगड पूजन वगैरे सर्व करायचं आहे. तर मी आता पटकन तयार होऊन येते. हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे मकर संक्रांती आणि तुम्हा सर्वांना मनापासून मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर माझी सर्व तयारी झालेली आहे. मी आता जे खण आहेत त्याची पूजा करायला जाणार आहे, म्हणजे जे सुगड पूजन असतं ते करायला जाणार आहे. तर ही आहे माझी साडी. आता बऱ्याच ठिकाणी सुगड पूजन हे घराच्या आतमध्ये केलं जातं, पण आमच्यामध्ये सुगड पूजन हे तुळशीच्या जवळ केलं जातं. तर सुरुवातीला एक मी पाट ठेवलेला आहे, पाटावरती एक कपडा अंथरलेला आहे आणि त्यावरती हे सर्व सुगडी ठेवून घेतलेले आहेत. त्यानंतर प्रत्येक सुगड्याला आपल्याला 5 ठिकाणी हळदी आणि 5 ठिकाणी कुंकू अशी लावून घ्यायची आहे. तर मी प्रत्येक सुगड्याला त्या पद्धतीने हळदी कुंकू लावून घेतलेले आहे. तुम्ही ते पाहू शकता. रेकॉर्डिंग केलेले आहे राजवीरने, त्यामुळे थोडासा मोबाईलचा जो कॅमेरा आहे तो हललेला आहे, तर प्लीज इग्नोर करा. आणि माऊही बसलेली आहे बाजूला, खेळत आहे. तिला वाटत आहे की मम्मी आज ही अशी कसली पूजा करत आहे, कारण ती पहिल्यांदाच हे सर्व पाहत आहे. तर त्यामधले जे बोरं वगैरे आहे ते ती उचलून खात आहे. तर सुगड पूजन झालेलं आहे, त्यानंतर जो वौसा आपण बनवून घेतलेला आहे तो सर्व सुगड्यांमध्ये थोडा थोडासा आपल्याला भरून घ्यायचा आहे. आणि ही जी सुगडी असतात ही आपल्याला तुळशीजवळच ठेवायची असतात. आणि यातील जी छोट्या साईजची सुगडी असतात त्यातली 2 आपल्याला पूजा करण्यासाठी मंदिरामध्ये जाताना घेऊन जायची असतात. तर याच्यावरती जी पंती असते किंवा छोटीशी वाटी असते ती यांनी आणलेली नव्हती. त्यानंतर माझ्याकडे जी होती छोटीशी घरामध्ये तीच मी इथे ठेवलेली आहे. त्यानंतर तिळगुळ वाहून घेतलेले आहेत सर्व ठिकाणी, हळदी कुंकू वाहून घेतलेला आहे. जे सूर्यनारायण काढलेला होता त्यालाही मी तिळगुळ वगैरे वाहून घेतलेले आहेत, वौसा वाहून घेतलेला आहे, पूजा करून घेतलेली आहे, अगरबत्ती, दिवा वगैरे, धूप सर्व करून घेतलेला आहे. आणि माऊला पाहू शकता तिथं मी आता दर्शन करणार आहे. हे पाहून तीही दर्शन वगैरे करायला लागलेली आहे, डोकं वगैरे टेकून. त्यानंतर सर्वात शेवटी राहिलेली होती ती म्हणजे फुले, तर फुले वाहून घेतलेले आहेत आणि सुगड पूजन माझं पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर आपल्या देवाऱ्यावरती जी देव असतात त्यांनाही हळदी कुंकू वगैरे लावून वसून घ्यायचं असतं. आणि त्यानंतरच आपल्याला बाहेर मंदिरामध्ये वसण्यासाठी जायचं असतं. तर मंदिरामध्ये वसा वाहून झाला आहे, तिळगुळ वाहून झाले, त्यानंतर मी लगेच देवाला नैवेद्य वगैरे दाखवून घेणार आहे, कारण मंदिरामध्ये जाऊन यायला थोडासा उशीर होईल.
मंदिरात जाण्याच्या अगोदर मी घरातून निघताना जी सुगडी होती ती व्यवस्थित झाकून ठेवलेली आहेत। तर आमच्यामध्ये जी सुगडी असतात ती झाकून ठेवण्याची पद्धत आहे, त्यामुळे ती सर्व झाकून ठेवलेली आहेत। त्यानंतर मी आलेले आहे मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी, आणि आज दिवसभर पूजा करण्याचा मुहूर्त आहे, त्यामुळे मंदिरामध्ये काही जास्त गर्दी वगैरे नव्हती। एरवी मुहूर्ताचा टायमिंग फिक्स जर असेल तर भरपूर बायका गर्दी करून येतात। तर सर्वात अगोदर मी इथं आलेले आहे राम लक्ष्मण सीताच्या मंदिरामध्ये, इथे पूजा वगैरे माझी करून घेतलेली आहे। त्यानंतर ज्या बायका वगैरे असतात त्यांना वसून घेणार आहे। मंदिरामध्ये वसायला जाणं, बायकांसोबत पूजा वगैरे करणं हे जे गावाच्या बाजूला जेवढं जास्त प्रमाणात होतं तेवढं शहर ठिकाणी होत नाही। व्हिडिओ खूप मोठा होत आहे, त्यामुळे व्हिडिओला थोडासा मी इथे स्पीड दिलेला आहे जेणेकरून तुम्हाला सर्व पटपट दिसेल आणि व्हिडिओही जास्त मोठा होणार नाही। तर बायकांना वसून मी घेत आहे, त्याचबरोबर या ज्या बायका आहेत त्यांनी विडे वगैरे आणलेले होते तर त्यांच्या भागामध्ये विडे वगैरे देऊन घेऊन पूजा वगैरे करतात अशी काहीतरी पद्धत आहे। तर सर्वांची पद्धती वेगळी वेगळी असते आणि माऊला तुम्ही इथे पाहू शकता, दिवसाढवळ्या माऊ स्वेटर घालून फिरत आहे, थंडी लागत आहे तिला। तर राम मंदिरामध्ये पूजा करून झाल्यानंतर मी विठ्ठल मंदिरामध्येही गेलेले होते, पण तिथली काही क्लिप वगैरे जास्त ॲड केलेले नाही, अदरवाईज व्हिडिओ खूप मोठा झालेला असता। अरे रुको तो ऐसे क्यों कर रही है, जरा जरा बुरबुरा। ही एकच छोटीशी क्लिप विठ्ठल मंदिरातील आहे आणि त्यानंतर आम्ही गेलेलो होतो घरी। मंदिरामध्ये जाऊन मी घरी आलेले आहे, आता दुपारचे वाजलेले आहे जवळपास 1:15 आणि आता बसणार आहोत आम्ही जेवण करण्यासाठी। त्यापूर्वी मी या व्हिडिओचा एंड करत आहे। जर तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल, माझ्या चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, सोबतच बेल आयकन येईल त्यालाही प्रेस करायला विसरू नका। तर पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि श्री स्वामी समर्थ।